Satara dilatla sagaya karkandarani usala ekrak me parti bin paite usala ekrak bin bin mafi salis paite bin bin mafi salis paite kobe mari polis prashasananda आज जो काही सातारा ते कराड हा जो मोर्चा होता तो लॉकडाऊन आणि आचारसंहिता या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आम्हाला अडचणीत आहे तुम्हाला काढता येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. त्याचबरोबर पोलिसांच्या मध्यस्थीनं जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 5 तारखेला म्हणजे 5 डिसेंबरला या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये एक बैठक लावलेली आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी अद्याप 1 रकमी FRP देण्यासंदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आहे. साखर कारखाने तरी चालू आहेत. खरं तर यावर्षीच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही थोडी सबुरीची भूमिका यासाठी घेतली कारण कोरोनाच्या काळामध्ये जी दुधाचे आंदोलन आम्ही केली मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये विशेषतः बारामतीचा जो 27 ऑगस्टचा मोर्चा झाला त्या मोर्चाला आलेल्या 53 मोर्चेकरांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातले 3 मोर्चाला आलेले आमचे कार्यकर्ते आज दुर्दैवानं हयात नाहीत या जगामध्ये नाही आहेत. म्हणजे या कोरोनाचा फटका आंदोलन करणाऱ्यांना यापूर्वी बसल्या म्हणून आम्ही ऊस परिषदसुद्धा ऑनलाईन घेतली आणि त्यावेळी अशी भूमिका घेतली की आम्हाला आंदोलन करण्याची वेळ सरकारनं आणि कारखानदारांनी आणू नये. जो कायदा आहे तो त्या कायद्याप्रमाणे 1 रकमी FRP विनाकपात द्यावी आणि 200 रुपये सीझन संपल्यानंतर द्यावी अशी सबुरीची भूमिका घेतल्यानंतरसुद्धा केवळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या अशा जवळपास 55 साखर कारखान्यांनी ही भूमिका मान्य केली. सातारा जिल्ह्यातल्या सुद्धा एका कारखान्यांना त्या पद्धतीनं 1 रकमी FRP देण्याचं मान्य केलं परंतु बाकीच्या कारखान्यांनी मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि म्हणूनच आजचा हा आमचाच मोर्चा होता. खरं तर या मोर्चापाठीमागे उद्देश हा होता 25 तारखेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रातले सगळे बडे बडे नेते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कराडला प्रतिसंगमावर येत आहेत. पण या सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे त्यांना कळावं आणि म्हणून आम्ही गांधीवाद मार्गानं पायी आत्मक्लेश करत हा मोर्चा काढायचं ठरवलेलं होतं. पोलिसांनी अशी भूमिका घेतली की 25 तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही या आलेल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करायला संधी उपलब्ध करून देऊ परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा पद्धतीनं पायी चालत जाणं गर्दी गोळा करणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनंसुद्धा सामान्य माणसाच्या दृष्टीनंसुद्धा जीवघेणं ठरू शकतं तेव्हा ते करू नका अशी विनंती केल्यानंतर आम्ही ते मान्य केली. 25 तारखेला आमचं निवेदन सगळ्याच नेत्यांना दिलं जाईल. 5 तारखेच्या बैठकीमध्ये काय होतं आहे ते आम्ही बघू पण 5 तारखेच्या बैठकीमध्ये जर का निर्णय लागला नाही तर मी आजच या ठिकाणी इशारा देतो कराड ही पुढची रणभूमी ठरणार आहे. मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातल्या शेतकरी अजूनही या माजलेल्या साखर सम्राटांच्या दबावाखाली कुठेतरी दबलेला आहे. पण एक लक्षात ठेवा सांगली कोल्हापूरचा शेतकरी आता रिकामा आहे. तो आपल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या भावाच्या मत्तीसाठी कराडला आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं 2013 साली कराडला रणसंग्राम केला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी लक्षात ठेवावं कराडमध्ये आम्ही येऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी तातडीनं आदेश द्यावा सातारा जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी 1 रकमी FRP देण्याच्या संदर्भात. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी उजनीचं धरणाचं उद्घाटन केलं
त्या उद्घाटनाच्या भाषणाच्या वेळी म्हणाले होते की हे पांडुरंगा मला माफ कर, तुझ्या पायाशी लोळण घेणारी चंद्रभागा मी अडवली, पण हे कृत्य मी केवळ महाराष्ट्रातल्या दुष्काळानं भरपणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी, हा अपराध मी केलेला आहे, हा अपराध पोटात घाल आणि मला माफ कर असं म्हणणारे यशवंतराव चव्हाण कुठं? आणि यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी साजरी करणारे, स्वतःला वैचारिक वारसदार म्हणवणारे, आज शेतकऱ्याला काळी दिवाळी करायला लावणारे, दिवाळीमध्ये शेतकऱ्याला विसाची बिलं न देणारे, ही अवलाद कुठं? हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हीसुद्धा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊ आणि यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना करू, पण यांना सुबुद्धी जर देणार नसेल तर मग मात्र आम्हाला उसाचं धाडकं हातात घ्यावं लागेल. 5 तारखेनंतरचा संग्राम हा अटळ आहे हे साखर कारखानदारांनी लक्षात ठेवावं. तर शेतकऱ्यांनी तुम्हाला कमी वगैरे काही झालेला नाही. मी सांगितलं हे की बारामतीच्या मोर्चामध्ये माझे 2 तालुका प्रमुख आणि 1 प्रमुख कार्यकर्ता असे 3 कार्यकर्ते मयत झाले, त्यामुळं आम्ही एका बाजूला शेतकऱ्यांचा शेतकरी पिचला गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ते तो आजार जर का जीवघेणा आजार त्याच्या मागे लागला तर किमान 2-4 लाख रुपये खर्च होतात एका व्यक्तीच्या पाठीमागं. हे आज शेतकऱ्यांना सोसण्यासारखं नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला जर का शेतकऱ्याची ताकद काय आहे बघायचं असेल तर कारखानदारांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही 5 तारखेपर्यंत वाट बघा, 5 तारखेनंतर तुम्हाला खरा रणसंग्राम कराडमध्ये बघायला मिळेल. जे अध्यक्ष आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना 17 दिवस थांबावं बसावं लागलं त्यांच्या दारामध्ये, त्याची दखल तुम्ही घेतली त्यावेळेला? हो निश्चितच घेतलेली होती, त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो, परंतु सातत्यानं मी त्यांची माहिती घेत होतो. आणि हा खरा राग, हा सगळाच राग कराडच्या आंदोलनामध्ये निघणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.